नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 12 ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात तामसा येथील उत्सवास सुरुवात. सर्व धर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारे नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील 12 ज्योतिर्लिंग महादेव यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेमध्ये महादेव मंदिरामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हा उत्सव असतो. 12 ज्योतिर्लिंग हे मंदिर यादवकालीन असून या उत्सवास मराठवाडा, तेलंग, विदर्भ या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. 125 क्विंटलाची भाजी तयार केली जाते. तसेच भाकऱ्या तयार करून प्रसाद म्हणून भाविक मोठ्या प्रमाणात घेऊन येतात. एकूणच भाजी भाकरी पंक्तीचा 150 वर्षाची परंपरा असून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. फक्त बँकिंग न करता बँकिंगसोबतच सामाजिक उपक्रम राबविण्याचा सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात 30 वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे. संस्थेची शाखा तामसा येथे सुरू झाल्यानंतर बारालिंग देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या विनंतीनुसार दरवर्षी संस्थेकडून भाजी भाकरी कार्यक्रमाकरता भाजीसाठी संस्थेकडून 40,000 रुपये आम्ही योगदान दिलेलं आहे. सदर रक्कम ही संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत येथे बरेच भाविक लोक प्रसाद घेण्यासाठी येतात आणि हा एक खूप चांगला उपक्रम आहे व यास एक धार्मिक महत्त्व व पुरातन आख्यायिकाही आहे. हे 12 ज्योतिर्लिंग हे देवस्थान तामसा या नगरीचं आराध्य दैवत आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी ही भाजी भाकरीचा हा उत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी होतो. या ठिकाणी सर्वधर्मीय लोक या ठिकाणी येतात. या गावामध्ये सर्वधर्मीय लोक या ठिकाणी राहतात आणि या गावामधून प्रत्येक घरामधून जशा जमल्या म्हणजे 20 किलोच्या 25 किलोच्या किंवा मन दोन मन हे मराठीत सांगायचं म्हणजे या अशा प्रकारच्या ज्या भाकरी आहेत त्या भाकरी या ठिकाणी आणल्या जातात आणि त्या भाकरी आणल्यानंतर या ठिकाणी सर्व भाज्या म्हणजे 12 प्रकारच्या भाज्या या एकत्र करून या ठिकाणी भाजी केली जाते आणि भाजी करून ती भाजी आणि भाकरी लोकांना भक्तांना दिली जाते. आणि या ठिकाणी मुस्लिम बांधवाकडूनही भरपूर सहकार्य या ठिकाणी मिळते. व्यापारी बंधू या ठिकाणी चांगलं सहकार्य या तामसा नगरीचे या ठिकाणी करतात. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे हे आराध्य दैवत जुनं दैवत आहे. फार पूर्वी काळापासून लोकांना माहीत नाही तेव्हापासून या ठिकाणी भाकरी भाजी होती. पण अलीकडच्या काळामध्ये या परिसरातून जवळपास या 2 जिल्ह्यांमधून या ठिकाणी लोक येतात. पण हातगाव, हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातले सर्वच्या सर्व लोक या ठिकाणी जवळपास 40-50 हजार माणसं या ठिकाणी दिवसभर भाकरी आणि भाजीचा स्वाद घेतात. हा उत्सव या ठिकाणी परंपरागत या ठिकाणी चालतो आणि सर्वांचं या ठिकाणी सहकार्य मिळते. आणि ही रुचकर भाजी या ठिकाणी अशी भाजी कुठंच होत नाही अशी भाजी या ठिकाणी होते आणि या भाजीचा या ठिकाणी सर्व लोक एक आनंद घेतात. या भाजीमध्ये तेल नसते. या भाजीमध्ये कुठलाही मसाला वगैरे काही वापरला जात नाही. या भाजीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या या एकत्र करून ही भाजी उकळी जाते आणि भाजी केली जाते. पण ती भाजी म्हणजे ईश्वराचं देण असल्यामुळे ती भाजी एक स्वादिष्ट भाजी बनते आणि लोक या भाजीचा आनंद घेतात. जेव्हापासून 12 लिंग देवस्थान चा हा दरवर्षीचा जो भाजी भाकरीचा कार्यक्रम आहे यात्रा आहे ही वर्षानुवर्षे वाढत चालली. या ठिकाणी भाविकांची एवढी गर्दी वाढली की माझ्या मते यावर्षी तर दुप्पट भाविक या यात्रेमध्ये सहभागी नोंदवला आहे. तरी भविष्यामध्ये प्रत्येकाने या मंदिराच्या बाबतीमध्ये जे जे कोणी राज्यकर्ते आहेत त्यांनी सकारात्मक भावना ठेवून या ठिकाणी जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करावात. या भाजी भाकरीची ऐतिहासिक महत्त्व म्हणजे शिरड शहापूरला भाजी भाकर पहिले होत होती. 1500 वर्षापासून तोथल्ला प्रसाद आणून आमच्या वडिलांनी ही प्रसाद सुरू केलेला आहे आणि या ठिकाणी प्रसाद खाल्ल्यावर बाधा, बिमारी, कोणते रोग राई कमी होतात अशी आख्यायिका असून अनुभवसुद्धा लोकांचा आहे. पूर्वी टीव्हीतसुद्धा ज्याला अनुभव आला त्यांनी सांगितलेला आहे. या ठिकाणी आणि यादवकालीन मंदिर असून अत्यंत पुराण आहे. ही भाजी भाकर आज चंद्रगुप्ताच्या सुवर्णयुगासारखं आमच्या या 12 लिंगाच्या भाजी भाकरीचं सुवर्णयुग सारखी परिणाम झालेला आहे. खूप वटवृक्ष मोठा झालेला आहे. फार मोठी पंगत भरते. खूप भाविक येतात. यात्रा आमच्या वडिलांनी सुरू करून वर्ष झालेले आहे. यात्रेला खेळे पाळे सगळे मंडळाचे लोक विकत आणतात. काही लोक आणून देतात.
जवळजवळ 100 क्विंटलची भाजी विकत आणतात. उमरखेड, भोकर, नांदेड जवळपासचे खेडे काही लोक दान म्हणून देतात, काही मंडळाचे लोक विकत घेतात. 50% या गावातून भाकर होते, 50% बाहेर गावून येते. अशा पद्धतीनं आणि भाजी भाकरीचा प्रसार सुरू आहे. नाही, आपण 12 लिंगाला 25 लाख रुपये देण्याचं DPC मधून मान्य केलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळं, दुष्काळ असल्यामुळं, शेतकरी कर्जमाफी असल्यामुळं त्या DPCला पुष्कळसा खटाप लागला आणि यावर्षी तीर्थक्षेत्राला पैसे कमी मिळाले, त्यामुळं यावर्षी तो निधी देता आला नाही. तर या पुढच्या वर्षी, आता या येणाऱ्या वर्षामध्ये मार्चमध्ये आपण DPCच्या माध्यमातून, तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून 25 लाख रुपये या 12 लिंग देवस्थानाला देण्याचे शब्द दिले आणि ते कसा खर्च करायचा ते कमिटी ठरवेल. त्याला काय सुविधा भाविकासाठी करून ठेवायचे आहेत, येणारे भाविक खूप इथं जास्त लोक येतात, एकाच दिवशी खूप मोठा गर्दा होतो आणि त्या गर्दीला नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुविधा करण्यासाठी ती कमिटी ठरवून त्या पद्धतीने तिथे खर्च केले जाईल. नांदेडहून व्यंकटेश वाकोडीकरसह राजू औसेकर, ब्युरो रिपोर्ट, नमस्कार.